राज्यात अखेर आज रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईतले लोकल आणि बस सेवा सुरूच राहणार आहे, मात्र ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. तर राज्यामध्ये आजपासून आता लॉकडाऊनला सुरुवात होतीये. रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी सुरू होणार आहे. रेल्वे आणि बस सेवा मात्र मुंबईमध्ये सुरू असेल. सार्वजनिक वाहतूक केवळ अत्यावश्यक सेवेसाठी जे कर्मचारी बाहेर पडतात त्यांनाच वापरता येणार आहे. आजपासून राज्यामध्येचा 15 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. सरकारने या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. बांधकाम मजुरांना 1500 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर मजुरांनी काय काम करायचं असा एक प्रश्न होता आणि त्यामुळे मजुरांसाठी सरकारनं आता तरतूद केली आहे. गरजूंसाठी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ, तर पुढील 1 महिना शिवभोजन मोफत मिळणार आहे. की उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची, आपल्याला तोडावीच लागेल. आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात 144 कलम लागू करतो आहोत. म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं, तरी रात्री जमावबंदी करत होतो. आता मात्र आपल्याला पुढचे किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे. अनावश्यक येणं जाणं हे आपल्याला आता पूर्ण बंद, मी टाळणं म्हणत होतो आता ते पूर्ण बंद करावं लागणार आहे. कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू द्यायचं नाही आहे. हे सगळं आपण करण्यासाठी जवळपास 5400 कोटी रुपये आपण हे विविध ज्याला आधार देतो म्हणतो, तुम्ही नुसती मदत नाही पण एक आधार देणं, आधार देण्यासाठी आणि कोविड वाढू नये, वाढलाच तर औषधोपचारासाठी सुविधांसाठी म्हणून आपण एवढा एक निधी बाजूला काढून ठेवतोय. की हे रस्त्याने आता ऑक्सिजन आणेपर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला कल्पना नाही असं करता येणं शक्य आहे का, असेल तर आपल्याला लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकलो आपण आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला नुसती परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. एवढी निकट आता आपल्याला ऑक्सिजनची लागलेली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे राज्यात लॉकडाऊन लागणार असल्यानं आता पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांनी विविध नाक्यांवर तंबू उभारलेत. ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊन लागत असल्यानं पोलिसांना उन्हातान्हात रस्त्यावर पहारा द्यावा लागणार आहे आणि म्हणून पोलिसांना उन्हापासून संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी अशी तयारी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांनी कडक लॉकडाऊनसाठी लागणारी तयारी सुरू केली आहे. मुंबईत अनेक महत्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदीसाठी बॅरिकेड्स आणि शेड टाकण्यात आलेले आहेत. विकासाचा ध्यास म्हणजे 24